हात घातला तर बाळू मामाच्या परस्पर जर काय खाल्लं मामाच्या मेंढ्यातलं एखाद बकरं नेऊन इकलं तर त्याचा परिणाम काय घडतो आपण कल्पनाही करू शकत नाही. असा बाळू म्हणाला तशा मामाने काय केल्या. होय, प्रामाणिक पण्यान मामाची सेवा करणाऱ्या मामा तिच्या घरात पाणी वाहतोया. बरोबर आहे, गाघरीनं पाणी वाहतोय. हेच भाग आपल्याला इथं मांडायचा. बरोबर आहे, प्रत्येक ठिकाणाला माझं जे नवीन आहे माझ्या कॅशेट मध्ये नाही ते मांडायचा मी प्रयत्न करतोय. बरोबर आहे. जसं मात्र मामाच्या मेंढ्या मात्र खालते घरच्या मुलकातून आपल्या भागात मामाच्या मेंढ्या त्या आदमापूरच्या डोंगरात काल तिकडचा पाऊस कमी झाला की बाळू मामाच्या मेंढ्या परत निघून त्या ठिकाणाला कोल्हापूर जिल्ह्याच्या दिसून येत असायला. आणि बाळू मामाच्या मेंढ्या त्या आदमापूरच्या डोंगरात आल्या होत्या. बाळू मामाच्या मेंढ्या त्या ठिकाणी आता लिंगनूर झालं, सांगलवाडी आहे, बुधगाव आहे, आणि पाच सहा संघ आहे, आहिल्या नगर आहे, दानोळी आहे, हरोली आहे. होय, सगळ्याला सेवा करायचं दिलं पाहिजे. सगळ्याची इच्छा बाळू मामा त्यांना देणार आहे. होय होय, घेण्यासाठी आपला वाटा पाहिजे. हा, सिद्धेवाडीचा पण संघ आलाय. सिद्धेवाडीचा पण संघ आहे. प्रकाश मामाचा प्रकाश, हा प्रकाश वनमिषी पण इथं आलेले आहेत. बरोबर आहे. मला बघून काय झाल्याला प्रकार बाळू मामाच्या नागाना म्हणा विनायक जय हे भारत.
मामाच्या मेंढ्या होत्या आणि दुपारच्या पाऱ्याला मामाच्या मेंढ्या लागल्या होत्या चरायला आणि तिथं त्या ठिकाणी डोंगरात मामाच्या मेंढ्या लागल्या फिरायला. परतीचा पाऊस आला मामाची मेंढरं वरत आणि वरतीकडचा पाऊस आला असा मामाचा नित्य महिने 12 महिने कर्म असायचा असा बाळू मामाच्या मेंढ्या त्या ठिकाणाला दुपारी लागल्या होत्या चरायला. सरत्या वेळेला दुपारच्या 12-1 दरम्यान काय होयाला मामा एका मोठ्या दगडावर बसलं होत काठी बिडी एका हातात आणि काठी एका हातात मेंढर लागल्या चरायला बाकीचे घडी लागल्या मेंढरांच्या भोवतणी मामा जेवढ्या टायमात आकाशवाणी झाली त्या टायमाला मामा खाड करून उठून होते त्या निब्र निळ्या आकाशाला बघून बाळू मामा लागले होते आकाशाकडे बघायला. आकाशाकडे बघत असताना आकाशवाणी काय लागली बोलायला माहितीये का मवन? अरे बाळू, अरे बाळू तू संसारात मोकळा झालाय. होय सगळं सोडून दिलंय. दोन वाटा संसाराच्या, एक वाट परमात्माची होय आणि एक वाट संसाराची. बरोबर आहे. मी मला आणि माझा बरोबर आहे. मी माझं माझी बायको होय माझं माझं घर जेवाय बसलो मला आमची वाढ मला गुळणी वाढ बरोबर आहे. म्हणजे मला होय मी माझं मला मी माझा आणि मला ह्या तीन गोष्टी होय माणसाला पकडून ठेवल्या नाही. परमार्थाची बाजू सत्य कर्म पुण्य कर्म करण्यासाठी मी माझं मला बाजू ठेवायचं. मामाने काय केलं माहितीये का? हा मी मला आणि माझी हा रस्ता बंद करून टाकला. बरोबर आहे. आकाशवाणी वा लागली होती बाळू मामाला कल्याणाचा मार्ग धरला होता मामान. आकाशवाणी लागली बोलायला अरे बाळू माझ्या तू गुरु करून घ्यावा. पहिले माणसाच्या जन्माला मार्ग दाखवण्याचं काम गुरुच असत म्हणून लागलं होत आकाशवाणी व्हायला त्या जागेला. आकाशवाणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच टायमाला पुन्हा आकाशवाणी बाळू मामा लागला मनात विचार करायला आणि मी कुठं गुरु ओळखो आणि मला गुरु भेटणार त्याच्या दारात नाही. त्याला कुठला पाहुणा नाही. कुठल्या पाहुण्याकडे जाता येत नाही. कुठल्या देवाकडे जाता येत नाही. कुणाच्या घरला जाऊन तिथं काय जाऊन खाता येत नाही. बरोबर. असं असताना मी गुरु हुडकायला का? तरी ह्या जनावराला मेंढ्यात गळ्याला जाऊ नये. बरोबर आहे. मसर गुरु ढोर काय हाती सकला तुझ्या गळ्याला जाऊ नये. ह्याच्या गळ्यात जाऊ नाही तर ह्यांच्या मागे लागू का त्या गुरुच्या मागे लागू. बरोबर आहे. म्हणून बाळू मामा लागलं होत म्हणायला त्या ठिकाणाला. बाळू मामा दिवसा भाग दिवस चालले असताना माझे रेणुका कल्याणाचा मार्ग स्वीकारला. होय. परमार्थाची बाजू तिच्या रक्तात भिडल्या त्याचा शब्द खरा होतो. बरं का? बरोबर आहे.
जो खरोखर तुम्हाला देवाचा भक्त आहे त्याने बोललेला शब्द खरू बरोबर आहे. आज पाऊस होणार आहे तर व्हायलाच पाहिजे. आज आमच्या गावाला तो गेलाय तर ती गेलेलाच असला पाहिजे. बरोबर आहे. मामान हा जनकल्याणाचा जगाच्या कल्याणाचा रस्ता धरला होता आणि आकाशवाणी व्हायला लागल्यावर मामा मनाला म्हणतो आणि रोज लोक यायला आली होती मामाला भूत लागले कुणाला करणी की रे प्रत्येकाची अडचण काय मामा जन्माला आल्यापासून ती करणीची बाजू बरोबर आहे. प्रत्येकाची अडचणची बाजू पण टळले बाजूला प्रत्येक भक्त त्या ठिकाणाला माणूस आणि मामाच्या ताकदीची कमी झालेली आहे. मामा रोजच्या रोज आणि त्या ठिकाणाला भक्त लागलं होतं बाळू मामा कडे यायला प्रत्येकाची अडचण बाळू मामाला सांगत असायला प्रत्येकाला होऊन येणार प्रत्येकाला मामा शिवाय त्याच्या मागची पेढा घालावी आपल्या बरोबर काय काय जण म्हणतो मामाला मामा शिवा घाल येतोय पण मामाच्या जवळ येण्याच्या अगोदर मामा त्याला शिवाय देऊन त्याच्या मागे लागले पेढा घालतो शिवाय लक्षात आलं नाही बरोबर मामान ठरलं भूत करायला.